शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मंचर तालुका आंबेगाव येथील शिवसेनेच्या वतीने निलेश राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. बुधवारी संध्याकाळी 5 वाजायच्या सुमारास शहरातील शिवाजी चौकात युवासेना उपजिल्हा प्रमुख कल्पेश बाणखेले, उपतालुका प्रमुख अशोक थोरात, मंचरचे उपसरपंच धनेश मोरडे, मंचरचे शहर प्रमुख संदीप जुन्नरे, विजय गांजळे, अमोल बाणखेले, कौस्तुभ शिंदे, दीपक पोखरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत निलेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाचा निषेध करून राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी रोहन कवडे, विशाल मोरडे, मंगेश मिसाळ व अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती. सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल निलेश राणे यांनी काल अतिशय खालच्या पातळीचं घृणास्पद वक्तव्य केलेलं आहे. त्या कोंबडी चोराचं आम्ही या ठिकाणी शिवसेना आंबेगाव तालुका त्याचप्रमाणे युवासेनेच्या वतीने या ठिकाणी निलेश राणेचा पुतळा दहन करून या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत. हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती त्या नेपाळचं पुत्र निलेश उर्फ निल्या यांनी खूप अतिशय खालच्या पातळीवर केलं आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना मंत्र शहरच्या वतीने त्या निल्याचा पुतळा दहन निषेध करत आहोत. ब्युरो चीफ जयेश शहा, शिवनेर प्राइम, आंबेगाव. शिवनेर प्राइम टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.